शुभ सकाळ मंडळी आणि आज मी आली आहे आमच्या पालघरच्या नाद ब्रह्म इडलीमध्ये. मी कधीपासून वाट पाहत होते की इथे कधी सुरुवात होते आणि मी कधी टेस्ट करते. आमच्या आई आहेत सोबत, तर मी हे त्यांच्याकडे देते. त्यांना वरती चढताना रसिका पाटील, किती मोठी गोष्ट, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. असंच प्रत्येक सासू आणि सुनामध्ये प्रेम असलं पाहिजे. जरा जोरात आवाज होऊ द्या पालघरकर, त्यांना कळू द्या पुणेकरांना की आपण पालघरकर आहोत. जरा खणखणीत आवाज होऊ द्या. गणपती बाप्पा. अजून हवा तसा आवाज नाही आला ना, भूक लागली का सगळ्यांना? इडली खायची आहे हेच ऐकायचं होतं मला खरं तर. बोला गणपती बाप्पा. धन्यवाद. पालघरकरांनी पालघरकरांचं ऐकलं, आम्ही मागापासून म्हणतोय पण इतकं बरं. म्हणून तरी पालघरकरांचा आवाज आहे ना. बरोबर ना मंडळी? धन्यवाद. आज तुम्ही मला इथे बोलवलं. खरं तर मला नाद ब्रह्म इडली ही खूप जास्त आवडते. मी पहिल्यांदाची जी चव आहे, जसं की आणि मला सांगितलं, पुण्यामध्ये मी धनकवडीची जी यांची शाखा, पहिली शाखा आहे, तिथे मी गेले होते आणि मला प्रचंड आवडली होती इडली. आणि त्यावेळेस मी व्हिडिओ पण बनवला होता. मला म्हणजे स्पेशली माझ्या मिस्टरांना खूप जास्त इडली आवडते. ते इडली प्रेमी आहेत. मेंदूवडा त्यांना खूप जास्त आवडतो. आणि जेव्हा स्नेहा पाटील आणि पंकज भाऊ जेव्हा आमच्या घरी आले आणि त्यांनी मला सांगितलं की उद्घाटन आहे नाद ब्रह्मचं, जे आउटलेट आहे ते आपल्या पालघरमध्ये येते, माझा तर आनंद एकदम द्विगुणितच झाला. म्हणलं चला बरं, आता बोईसरला जावं नाही लागणार, आपल्या पालघरमध्ये मला ही इडली, या इडलीची चव करायला मिळणार आहे. आणि आज मी माझ्या सोबत आमच्या आईंना घेऊन आलेली आहे, कारण आज मी इथे आहे ते फक्त आणि फक्त माझ्या सासूबाईंमुळे, म्हणजे श्रीमती रसिका पाटील यांच्यामुळे. त्यांच्यामुळे आज मी इथे आहे. थँक्यू सो मच आई, तुम्ही माझ्यासोबत नेहमी, माझ्या मागे नाही तर माझ्यासोबत नेहमी असता, यासाठी मनापासून धन्यवाद. आणि आज आपला एक मराठी युवक म्हणजे कृष्णा निळवंचे, त्यांनी लॉकडाऊनच्या काळामध्ये ही इडली सुरू केली होती. आणि लॉकडाऊनपासून एक 3 वर्ष झाले आणि 3 वर्षामध्ये 142 शाखा, म्हणजे ही गरुड झेप आहे. खूप छान, अभिनंदन. आणि लवकरच तुमच्या 1000 शाखा व्हाव्यात व्हाव्यात अशी माझी इच्छा आहे. आणि प्रत्येक शाखेमध्ये मी पण छान छान चव करून यावं. थँक्यू सो मच, इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल. थँक्यू. बोला गणपती बाप्पा. तुम्ही जसं म्हटलं की मी स्वतः टेस्ट केली, तर तुम्ही टेस्ट केली काय सांगाल पालघर करणार प्रोमे टेस्ट कशी? 10 रुपये में क्या मिलता है? 10 रुपये में नाद ब्रह्मची फर्स्ट क्लास इडली मिळती आहे. आणि एक नंबर टेस्ट आहे. स्पेशली मला थत्ते इडली जी आहे तुमची, ती खूप जास्त आवडते. आणि ती बटन इडली अशी मस्त छान छोटी छोटी असते, ती ना बघूनच असं छान वाटतं. काय मस्त अशी टेम्पटिंग, अशी साईडने अशी लावलेली असते लाईन शीर आणि त्याच्यावरती तूप असतं. आणि त्यांना सांगा मसाला टाकून द्या, जो तुमचा स्पेशल मसाला आहे तो टाकून खायला तर एकच नंबर लागते. तर मी तर सांगेन या इडलीचा प्रत्येकाने आस्वाद घ्यायला हवा आणि आपल्या मराठी युवकांना पाठिंबा दिलाच पाहिजे. थँक्यू सो मच. तुम्ही मगाशी पण म्हटलं की माझ्या मिस्टरना खूप आवडते. हो, तुमचा ताण वाचलाय आता नाद ब्रह्ममुळे. हो बरोबर बोलला. आता एकदा जोरदार ताळ रंजितांसाठी यांच्यासाठी करूयात. एकदा जाता जाता तुमच्या कडून एकदा करा टेस्ट नाद ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. एकदा करा टेस्ट नाद ब्रह्म इडली सर्वात बेस्ट. खूप खूप मनापासून धन्यवाद. थँक्यू थँक्यू सो मच. त्यानंतर क्रेझी फुडी रंजिता युट्यूबर यांना आपण या ठिकाणी सर्वात बदल देतोय. आस्वाद घ्या. कशी आहे?
गरीबातला गरीब माणूस सुद्धा 10 रुपये या ठिकाणी पोटभर त्या ठिकाणी इडली खाऊ शकेल आणि 20 रुपयाला वडापाव मिळतो पण इडली फक्त 10 रुपयाला बरं का म्हणजे आपलं पोट भरायचं काम 10 रुपयामध्ये होणार आहे खूपच छान गोष्ट आहे थँक्यू सो मच लास्ट इयरला टेस्ट केली त्याच्यानंतर आज टेस्ट करायला मिळते सो थँक्यू सो मच आमच्या पालघरमध्ये तुम्ही आलात बरं का पुणेकर आम्ही घेऊन आलो तर पालघरकर वाट नका बघू फटाफट आणि अशी गर्दी करून की आता दाखवून टाका की आपले पालघरकर कसे आहेत ते थँक्यू सो मच जनरली लोक सांगतात का वकिलाच्या नादी लागायचं नाही विशेष करून माझ्या पण मला या इडलीने नाद लावून टाकलेलं तुम्ही पुन्हा पुन्हा पालघरच्या नगराध्यक्ष व्हा आणि आमच्या रंजिताचे असेच यूट्यूब देशभर गाजो देशाबाहेर पण जाऊ द्या थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद आहेतच माझ्यासोबत तुम्ही सासू आणि सुनेचा आदर्श ठीक राहून दिला तुम्हाला पण दीर्घायुष्य मिळो उत्तम आरोग्य मिळो थँक्यू सो मच हर्षित हा आहे हर्षित हृदया आणि शिशा आपले व्हिडिओ बघता तुम्ही मग काकींबरोबर या काकींना घेऊन नाही यांना तू काय हाक मारते हा बघ यांना घेऊन यायचं तू ठीक आहे ना या आमच्या धनुताई आहेत तेंबडा गावात आणि ह्यांच्याकडे दरवर्षी पिठोरी असते आता त्याच्याबद्दल तुम्हाला एकदम माहिती व्यवस्थित देतील 50 वर्ष झाली आम्ही पिठोरीचं हे व्रत करतो आणि आमच्याकडे खूप म्हणजे लोक दर्शनाला येतात आणि सर्व म्हणजे दर्शनाला जेवण वगैरे करून सर्व जातात म्हणजे आमचे सासू होती सासूचे सासरे होते ना सासू तिने म्हणजे हा आमचं त्यांना मूल होत नव्हतं आणि मुलं मरत होती म्हणून हा म्हणजे माझा मुलगा जर चांगला झाला आणि तो व्यवस्थित वाढलं वगैरे तर त्यांना म्हणजे त्यांचं कायमची अशी पिठोरी अमावशेचं पूजा करेल असं सांगितलं होतं म्हणून ती प्रथा त्या आमच्या सासूने चालवली होती ती आता आम्ही चालवतो आमच्यानंतर आमच्या मुलांनी चालवावी अशी इच्छा आहे आणि आज चालवणार असं पिठोरी माता तुमच्या अशी इच्छा पूर्णच करणार तुमच्या डोळ्यांमधून दिसते तुमची किती म्हणजे अशी आत्मीयतेची इच्छा आहे पण आज तुम्ही 50 वर्षापासून आज पिठोरी मातेचं जे करत आहात व्रत वैकल्य इतक्या प्रेमाभावाने एवढ्या प्रेमाने तर मग माझा तर म्हणजे नक्कीच वाटतं की ही जी तुमची भावना आहे आणि तुमचं जे प्रेम आहे ते नितांत असंच राहणार आहे त्याची तुम्ही काहीच काळजी करू नका तुम्ही ज्या प्रेमाभावाने देवीचं एवढं सगळं करताय ना ते नक्कीच पुढे असंच आणि असंच राहणार त्याच्यात सर्व माझ्या मैत्रिणी आमचे नातेवाईक सर्व मला मदत करतात आणि सर्व वाढायला सर्व म्हणजे वाढण्यापासून मदत करतात सर्व मी ॲक्च्युली ना मी पहिल्यांदाच पाहिलेलं मी पहिल्यांदाच आलेले पिठोरी देवीच्या दर्शनाला मला ताईंनी सांगितलं की पिठोरी आहे तर यायचं आहे असं मी सांगितलं हो मी नक्कीच येईन मला पण आवडेल सगळ्यांना भेटायला आणि देवीचं दर्शन घ्यायला तर खूप छान वाटलं तुमच्यामुळे आज माझं देखील दर्शन घडलेलं आहे मनापासून धन्यवाद खरंच मला तुम्ही आले त्याच्याबद्दल आम्हालाही खूप आनंद झाला आम्ही 8 वाजल्यापासून वाट बघत होते कारण कसं आमच्याकडे 9 वाजता भजन चालू होतो अच्छा त्याच्यामुळे म्हणजे मी 8 वाजता सांगितलं आज मी बरोबर पोहोचले असते पण आज हो सांगितलं आमचे भाऊ सुद्धा होते ना तुमच्या दादा होते मला दादानी सांगितलं येत आहे राम आमच्या सोबत हो म्हणजे दादा बोलले तिला घेऊनच येते मी रंजन तुम्हाला गिफ्ट आणलाय ताई कशाला आणलं तुम्ही नारायण बघा तुम्ही मला एवढा प्रेम देताय ना एवढा बस काहीच नको मला काहीतरी पूर्ण फुगुलाची पाकली मी बोलू काहींना मध्ये एक मिनिट काहींना बोलू मध्ये एवढा सगळं तुमचं हे प्रेम आहे खरंच मनापासून धन्यवाद खरंच आणि ही यांची मुलगी आहे आणि ही पण यांची मुलगी आहे या अच्छा वहिनी आणि त्यांची नणंद या पुतणी
आणि ती वहिनीची वहिनी. अच्छा, त्या वहिनीच्या वहिनी. ओके. आणि ती मुलीची सासू. या मुलीच्या सासू. अच्छा, तुमची आई. ओके. हा, हे बघा बरं का, यांची मुलगी ही यांच्या सासूबैया आणि यांची मुलगी ती. ये क्या हो गया. तुम्ही एवढं सगळं मला भरभरून प्रेम देता हे माझ्यासाठी खूप आहे. मी असं अजिबात अपेक्षित नसते की मला तुम्ही एवढा मान द्यावा, सन्मान द्यावा. तुम्ही एवढ्या प्रेमाने आपुलकीने मला बोलवलात आणि असं डाळ भात जरी दिलात ना जेवायला, तरी मी तर तेवढ्याच आनंदाने जेवेन. तुम्ही व्हिडिओमध्ये माझा सगळा जो स्वभाव बघता ना, जो माझा आहे तोच स्वभाव दिसतो. मी कुणाकडनं कोणतीही अपेक्षा ठेवत नाही आणि कदाचित त्याच्यामुळे तुम्ही मला एवढं सगळं भरभरून प्रेम देता. म्हणजे मला असं कधीच अपेक्षित नसतं की अरे मी इथे गेली आहे तर मला ह्यांनी हे द्यावं किंवा हे काही करावं, असं काहीच नाही. प्रेम आहे एवढा. तुम्ही तुमच्या सगळ्यांचं प्रेम आणि आशीर्वाद बस माझ्यासोबत असा कायम राहू द्या, एवढंच मी तुम्हाला सांगेन. आणि मी तुमच्यासोबत इतकी छान छान आहे कारण माझ्यासोबत आमची आई आहे, त्याच्यामुळे असं त्या मला नेहमी सपोर्ट करत असतात, नेहमी पाठिंबा देत असतात. आणि जिथे शक्य असेल मी म्हणजे आईची त्यांना जास्त काय बाहेर निघायला बघत नाही, पण मला जिथे शक्य असेल मी त्यांना चला 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 ती करते, ते आपल्या सगळ्यांसाठीच करते आणि ती पुढे जाते. तिला पुढे जाऊ दे ना, दोन दोन बायका कामाला ठेवल्यात, फक्त पोरीकडे लक्ष द्यायचं. साथ आहे म्हणून तू पुढे तिला मी सांगते तू जा पुढे जा, ज्याने होईल तेवढं तू कर, मी तुझ्या आहे मागे. अशी सासू सर्वांना मिळवायला. मला बोलायचंय. मला असं म्हणायचं आहे की जसं तुम्हाला रंजिता आता दिसते ॲक्च्युअलमध्ये ती तशीच आहे, कारण की मी तिच्याबरोबर जास्त राहते, जाते घरी आणि खरोखर तशीच प्रेमळ आहे जशी आता ती दिसते तशी. तर आम्ही स्वतःने पण ते बघितलं आहे, पण आणि रंजिता ताईची किती वेळा तरी भेट झालेली आहे आणि स्मार्ट मध्ये पण माझी माझी नगर माझी नगर अध्यक्ष पहिले तेंबड्याच्या शिवसेनेतून. पडग्याचं घर नेहमी बघतात त्या. वा, आपल्याला सगळ्यांना गावचा जास्त ओढा असतो त्याच्यामुळे. आणि कसं मी बघा आता तुम्ही पण कुणाच्या तरी सुनबाई असाल, सासूबाई असाल, आपण जेव्हा प्रेम देतो ना तेव्हा आपल्याला ते प्रेम डबलने मिळतं. त्याच्यामुळे आपण प्रेम समोरच्यांना करताना ना थोडासा हात आपला असा आडवा नका, मागे नका घेऊ, जेवढा द्याल ना त्याच्या दुपटीमध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर असं हा जो असतो लोकांचं म्हणणं की अरे ह्यांना सगळं आयतं मिळालेलं आहे, तर मलाही माझ्या आयुष्यामध्ये कोणतीच गोष्ट आयती मिळालेली नाही आहे. आम्ही भरपूर कष्ट केलेले आहेत आणि हे कष्टाचंच फळ आहे की तुम्ही सगळेजण मला जेवढ्या वेगळ्या प्रेमाने बघताय सगळेजण, आणि त्याच्या मागे भरपूर कष्ट आहेत. आज ओवीचे बाबा ते खूप कष्ट घेत आहेत, कष्टाशिवाय कोणतीच गोष्ट घडत नसते. ह्याच्या पुढे म्हणजे आम्ही शेतकरी लोक हो, आणि आम्ही काय 20 माणसं माझ्याकडे असायची, मी शेती करायची आणि त्यांच्याबरोबर काम करायची, अख्खा दिवस रात्र दिवस काम करायची, भाजी उगायची पालघरला जाऊन, आणि हे वैभव उभं केलं. आज म्हणजे मेहनत कष्ट करून हा वैभव माझा आहे. सगळं कष्टाळू आणि हेच आहे मेहनत. माझ्या दोन मुली लग्न झालेलं आहे, एक मुलगा आहे MBA आहे आणि त्याचं लग्न करायचं आहे. मुलगी बघतोय आम्ही, लवकर लग्नाला
लड़के कोई नहीं क्या घर सर्व है दोन काम वाले फक्त मुलाला आम्हाला सांभाळणे म्हणजे प्रेम देणारी पाहिजे आम्हाला दुसरं काही नाही प्रेम देणारी पाहिजे जसं कोणी आलं त्याला फक्त चहा पाणी विचारा असं माणूस की आपला क्रेजी फूड फॅमिली मध्ये कुटुंबामधली जर मुलगी भेटली मग तर काय कुटुंबातलं लग्न म्हणजे यावंच लागणार मला. चला ज्या मुलाचं लग्न होणार आहे तो आलेला आहे वर आलेला आहे आणि वधू आम्ही शोधत आहोत. तर तुमचं नाव सांगा. ऋषभ पाटील. ऋषभ पाटील. तर यांच्यासाठी आम्ही मुलगी शोधतोय. तुमच्या मुलीसाठी काय अपेक्षा आहेत ती सांगावी. अपेक्षा काहीच नाही मिळत. अपेक्षा काहीच नाही मिळत. अच्छा अपेक्षा काहीच नाहीये म्हणजे आईने जेवढं सांगितलं तेवढंच. बघा तुमची काही वडिलांच्या आज्ञे बाहेर नाही मिळत असं आई वडील बघतील आणि करतील ते चांगलं असं त्याचं पहिल्यापासून म्हणजे आता एम बी ए झालं एवढं मुली बघतात लोक पण त्याचं तसं काहीच नाही. फ्रेंड आहेत पण म्हणजे त्याचं असं लव वगैरे कुठे नाही. लव वगैरे पण नाही हो कुठे हे आईने सांगितलंय. हा काही काळजी नको करू. आणि आमच्या मुलाने एम बी ए पण केलेलं आहे. दादा आता जॉबला कुठे आहात? स्वतः बिझनेस आहे. अच्छा स्वतःचा बिझनेस आहे. लोन बेस प्लस इन्कम टॅक्स फायलिंग करतो. अरे वा इन्कम टॅक्स फायलिंग करतात हो. म्हणजे जर इन्कम जास्त झाली तर त्याचं बरोबर लवा जमा करून टाकतील बरोबर कुठे काय इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे ते सगळं सांगतील आमच्या भाऊ बरं का. जर तुमच्या नजरेत अशी मुलगी कोणी असेल मंडळी तर नक्की आम्हाला सुचवा. नाही तुमचा नंबर देऊया का? तुम्ही मला इंस्टावर डीएम करा नाही तर गावात डायरेक्ट आम्ही ऍड्रेस सांगून टाकू. हा ठेव पुढे. माझं योगिता यशवंत पाटील पण मला धनुताई या नावाने ओळखतात. आणि म्हणजे हा हे हार्ड वर्ड पण आहे म्हणजे रोज असं पट्टे बांधायला लोक येतात. सासू हाड जोडते नाही तर सून उलट करायचे हाड जोडून. यांचे मिस्टर ऋषभचे बाबा. आणि आता आम्ही तुमच्या मुलासाठी मुलगी शोधतोय. आता यांची प्रतिक्रिया सांगितलेली आहे कशी सून हवी आहे तर आता तुम्ही पण सांगा तुम्हाला कशी सून हवी आहे. तर पंकज पाटील दादांना आपल्या क्रेझी फूडी फॅमिली तर्फे वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा. मला हे सांगा की होणाऱ्या सुनबाई कडनं तुमची काय अपेक्षा आहे? आम्हाला मुलाला आवडले ती चालेल कोणती पण असं. आपल्याला हिंदू मुलगी पाहिजे आणि संस्कारी पाहिजे. क्या बात आहे. एवढंच काही अपेक्षा म्हणजे मिळत नाही फक्त एवढंच का आमच्या आई वडिलांना सांभाळायला मिळायला पाहिजे का ज्या आमच्या आई वडिलांनी कष्ट केल्यात ते आम्ही बघितलेले आहेत. म्हणून आमची एवढीच इच्छा आहे की घरात काही करायला लागणार नाही तिला फक्त माझ्या आई वडिलांना विचारायचं आहे आणि येणाऱ्या पाहुण्यांना विचारायचं आहे. एवढंच विचारायचं. चहा देऊ बस. पालघर बेस्ट टेंबोडे गाव. तर मुलगी असेल तर आम्हाला नक्की सांगा. आमच्या दादांची तर काहीच अपेक्षा नाही आहे आणि का आमच्या का वहिनींची फक्त अपेक्षा आहे की चहा द्यावा. पिठोरी माते की जय. पिठोरी माते की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. आता मी इथे प्रसादाचं जेवण जेवायला बसलेलो आहोत. डाळ भात पापड हे वांगे भरीच आहे. वांग्याचं वांगं नाही दिसत आहे बटाटा आहे. अच्छा वालाची भाजी आहे. भाजी जिलेबी डाळ भात पापड आणि अळूवडी. अळूवडी लोणचं येत आहे. आता आम्ही पहिले जेवून घेतो फटाफट कारण की सुनीलला पण खूप भूक लागलेली आहे. आता थोडा वेळ सुनील खाली पडून जाईल भूकेने हो ना सुनील. त्याच्या आधी तू जेवायला बस आम्ही जेवून भेटतो मग आता. तर मंडळी आजचा व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा. तुम्हाला सगळ्यांना भेटून आज मला खूप छान वाटलं आणि आज तुमच्यामुळे माझं देखील दर्शन झालं पिठोरी मातेचं. तर मंडळी व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून नक्की कळवा. आणि पिठोरी माते की जय. पिठोरी माते की जय. धन्यवाद.